समावेश प्रयोग बंद भगिनीचं सर स्वागत. आजचा विषय स्थूलता वजन वाढ मेद संचय. जवळ जवळजवळ 90% लोकांना सध्या भेडसावत आहे. त्यासाठी विशिष्ट व्यायाम, योगासने, प्राणायाम, आहार नियंत्रण, मालिश, नेहमी ताजं पाणी किंवा गरम पाणी नेहमी पिणे आणि विशिष्ट योगासने व्यायाम करून आपल्याला स्थूलता कमी करता येते. स्थूलता ही जरी विकार नसेल, व्याधी नसेल, तर स्थूलता ही अनेक आजारची जननी आहे. तुमचं वजन जेवढं जास्त असेल तुमच्या गरजेपेक्षा तितकं तुमचं आयुष्य कमी होत असतं. आता वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, अंतरस्रावी ग्रंथी असतात जे थायरॉइड ग्रंथी असेल, एड्रेनल ग्रंथी असेल आणि ग्रंथी श्रेणी पिट्युटरी ग्रंथी जी कशामध्ये असते, ह्या ग्रंथीतून हार्मोनचं असंतुलन झालं की पचन क्रिया बिघडून आहाराचं नियोजन न होऊन खाल्लेल्या न पचल्यामुळं तो शरीरात मेद संचय वाढला जातो. अंतःस्रावी ग्रंथीचं असंतुलन अशा एक 5-6 गोष्टीमुळं आपलं वजन उकन वाढत असत. आपलं त्याचबरोबर मानसिक ताणतणाव आणि मेंदूच्या कार्यक्षमतेतील थोडा बिघाड, मेंदूचं असंतुलन, अकरण ताणतणाव आणि मुख्य म्हणजे चुकीचा आहार, भूक नसताना खाणं आणि भूक असताना उपाशी राहणं, हे दोन्ही शरीराला घातक आहेत. दुसरा महत्वाचं कारण म्हणजे वेळी अवेळी जेवण. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी सकाळी सूर उगवल्यानंतर 2 तासांमध्ये भरपेट जेवण करायचंय. दुपारी थोडं जेवण थोडं कापूप कमी होऊन जातं. फार सध्या 4:30-4 फुकलं एखादं फळ खायचंय आणि संध्याकाळी सूर्य मावळ्याच्या 1 तासच्या दरम्यान जेवण करायचंय. जेवण आणि झोपणं यामध्ये कमीत कमी 2.5 तासाचं अंतर असलं पाहिजे. रात्रीच्या आहारामध्ये तळलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ अजिबात खायचे नाहीत. आणि महाराष्ट्रातले आपण लोक असू तर महाराष्ट्र लोकांनी रात्री शक्यतो भात खाऊ नये. भात हा पचत नाही. तांदूळ हा पदार्थ, भाताचा हा पदार्थ दक्षिणेकडे चालतो, कर्नाटक, तामिळनाडू ह्या भागात चालतो. महाराष्ट्राचे भौगोलिक वातावरण वेगळं आहे. तुम्हाला वाटेल भात का पचत नाही, हलका असतो, शिजलेला असतो, तुम्ही घ्या त्यात भात टाका शिजलेला, एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्या, त्यात चपाती भाकरी टाका. सकाळी भात आणि चपाती कशी होती विरघळून जाते, भात तसा राहतो. आणि नेहमी कधी थंड पाणी पिऊ नका. ज्यांना वजन कमी करायचं आणि पचन बिघडत असेल, पचन नीट न झाल्यामुळं मेदसंचय शरीरात वाढत असतो. आपण जेव्हा अन्न खातो ते अन्न पचन होऊन त्याच शरीराच्या रक्तामध्ये व्यवस्थित प्रवाहित होऊन जे आवश्यक घटक आहेत त्याच्या अन्नातले ते सर्व घटक शरीराच्या प्रत्येक पेशींना पुरे जातात आणि अनावश्यक राहिलेला भाग मलाद्वारे, मूत्राद्वारे बाहेर टाकला जातो. पण हे कधी होतं, जर तुमचं अन्न पचलं तरच. अन्न कधी बसतंय, जर तुम्ही खरोखर भूक असेल तर जेवला तरच. भूक नसताना खाल्लेलं अन्न पचत नाही, ते शरीरामध्ये सडलं जातं, कुजलं जातं. आता आपण याच्या देखील विवेचन करूयात. योगासनं करत, प्राणायाम करत तुम्हाला याची मी माहिती थोडेफार येईल तसे टिप्स देत राहतात. पण सर्वात एक लक्षात ठेवायचं की व्यायाम भरपूर करायचा आहे, अंग हलवलं पाहिजे.
शरीर चोपी हालचाल झाली पाहिजे, नेहमी ताजा आणि गरम जेवण करायचंय, भूक कष्टानच खायचंय, नाकाने एकदा किंवा दोनदा ती त्याने मालिश करायची आपलं जमेल तशी. जर ती त्यानं जर मालिश केली तर वजन लवकर कमी होतं. विशेष ती करणं विशिष्ट असं आहे, ज्यांचं वजन कमी त्यांचं वाढतं आणि ज्यांचं जास्त आहे त्यांचं कमी होतं. हे एक ना ती तेल आहे. जर तुमचं वजन जास्त असेल तर तुमच्या वजनामुळे गुडघे दुखतात, खांदे दुखतात, खांदे दुखतात, पाय दुखतात, हातपायला गुळ येतात, अशा वेळेला मग ती तेलामध्ये थोडं भीमसेने कापूर घालायचं आहे थोडं, आणि मग भीमसेने कापूर घालून तीळ तेलाने आपल्या शरीराला मालिश करायचे. आता आपण थोडं योगासने करूयात. तुम्हाला अजून आपण एक तासभर आपला वेळ आहे, त्यात तुम्हाला एक एक तीळ दिले जातील. सावधान, योग वर्ग सुरू करता आपण आपला आजचा विषय स्थूलता वजन वाढ. छाती पुढे खांदे माग ध्यान मुद्रा. दोन्ही नाकाने पूर्ण श्वास सोडा, अगोदर भरपूर श्वास घ्या. ओ पाय मोकळे करूयात. वजन कमी करण्यासाठी शक्यतो पहाट लवकर उठा, उशिरा झोपून उशीर उठण्याच वजन कधी कमी होत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत पहाटले चार ला उठावं, काकारखी जावं, ह्याच्यामुळे शास्त्रीय कारण आहे. पहाटले चारच्या दरम्यान ओझोन नावाचा वायू असतो जो ऑक्सिजनपेक्षा अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे त्या समोर उठलो तर ओझोनच्या वायूच्या शरीरावर चांगला आपल्याला फायदा मिळतो. वास्तविक आपल्या गमतीला सांगतो तुम्हाला, जे लोक तीन वाजता उठतात ते देव लोक असतात, चार वाजता उठणारे ऋषी लोक असतात. व्यायाम करत करत ऐकत ऐकत आहे, पायर पाय घ्या. आपण पाहिजे कमरेची चरबी कमरेमध्ये मिळते, वजन कमी होत. तीन वाजता उठणार उठतात ते देव लोक असतात, चार वाजता उठणारे ऋषी लोक असतात, पाच वाजता उठणारे योगी असतात, सहा वाजता उठणारे भोगी असतात, सात असणारे रोगी असतात, आठ असणारे महारोगी असतात. आता या पुढचं बघा आता काय असेल ते. म्हणून शक्यतो आपण ऋषी नको देव नको योगी होयात. ते पाचला उठणं आवश्यक आहे. आणि उठायचं स्नान भरपूर फ्रेश व्हायचं, भरपूर पिण्याचं. हे बटरफ्लाय द्या करा, हे कसार साधी. हे बघा, योगासनं प्राणायाम करण्यापूर्वी तुम्ही कोणत्याही शारीरिक वॉर्मिंग अप करा. वॉर्मिंग अपचे प्रकार खूप आहेत, खूप आहेत, पाहिजे तेवढे आहेत. तुम्हाला जे ते वॉर्मिंग अप करा, म्हणजे योगासन प्राणायाम करण्यापूर्वी. मग वॉर्मिंग अप करून मग सूर्यनमस्कार करायचे. मग सूर्यनमस्कार करायचा विश्रांती घेऊन मग आसनाने प्राणायाम करे वाढायचं. हा तुम्ही अभ्यासक्रम चांगला ठेवा. आता हे बटरफ्लाय त्याला कितीली असेल म्हणजे आपल्या याच्यामध्ये, त्याच्यामुळे कुल्ल्यावरची मांडीवरची कमरी चरबी कमवते, मुलाधार चक्र जागृत होतं आणि पोट साफ होतं, नाभीला ओटीवरचा फायदा मिळतो. हे साधं आहे. चरबीचे तीन ठिकाणी जास्त वाढते लोक प्रत्येकाचे, पोट, मांडी आणि कंबर. त्या तीन ठिकाणी चरबी जास्त वाढते माणसाची, कारण तो वापर केला जात नाही. म्हणून पोटाचा, कंबरेचा, मांड्याचा वापर केला जाईल, कारण भरपूर चालत जात नाही, फिरलं जात नाही.
बैठ जाते वाहन वापरले जातात चाललं कमी झालंय त्याचे हे असे व्यायाम करायचे विश्राम करा प्रश्न पुन्हा आता असे खांदे फिरून घ्या हे असे हलके फिरून व्यायाम करायचे तर ही सदी कृती आहे खांदे गुरुसाठी आपण हाताला दंडाला जर फायदा मिळतो असे आणि योग्य आहार घ्यायचा आहे बर मी गमतीने मी सांगत असतो तुम्ही आपण अंग फक्त हलवत नाहीत मी काय म्हणत असतो बदाम हलवा खावा पण बदन पण हलवा म्हणजे तुम्ही खाताय आणि शरीर अडथळ्यात येणार कारण समजा आपण बँकेत बॅलन्स टाकतो आपण बँकेमध्ये बँकेत बॅलन्स टाकतो खर्च करत नाही बँकेतला बॅलन्स वाढत जातो वाढत जातो जास्त वाढला इन्कम टॅक्सची धाड पडते इतका बॅलन्स कुठं आला म्हणून जर शरीर हलवलं नाही व्यायाम केला नाही शरीरामध्ये वजनाचा बॅलन्स वाढतो वजन वाढतो मग यमाची धाड पडू शकते कदाचित एकदम वजन आलं की हार्ट अटॅक डायबिटीज ब्लड प्रेशर पार्किन्सन्स अनेक एक होतात उठून करायचं आपण आता मी नेहमी सांगतो सूर्यनमस्कार तरी सावकाश करायचे ज्यांना वजन कमी करायचे ना तरी सूर्यनमस्कार फास्ट केले चालतात वजन कमी करण्यासाठी घाम ही पण व्यायाम केला पाहिजे अति टपटप घाम नाही आला पाहिजे घाम म्हणजे कसं कपाळ आणि बगल ओली झाले की व्यायाम बंद करायचा म्हणजे असं घाम गाळायचं नाही कधीच मग ते पुन्हा शरीराची झीज होते म्हणून सूर्यनमस्कार ज्यांना वजन कमी करायचं असेल आणि ज्यांची पाठकुंभ ज्या दुखत नसेल त्यांनी सूर्यनमस्कार थोडे फास्ट घालायचे 12 घाला 25 घाला किती घाला तुम्हाला कंटाई पण घाला वजन कमी व्हायला मदत मिळते कुठून करायचंय आपण दोन नमस्कार घेऊयात आपले थोडे थोडं मध्यम गतीने घेऊयात फार वेगाने फार फास्ट नाही हात जोडलेले पत्ते तेच आहे जे ज्यांची कंबर पाठ दुखली त्याने फक्त पुढे वाकू नका हात जोडलेले ओम राम हिरण्य गर्भाय नमः एक उठे नमस्कार दोन हस्तपादासन श्वास सोडत कमरेतलं पुढे गुडघे ताट कपाळ गुडघ्याला कमरेवरची पोटाची अन्नाशी किरबी कमरते मेंदरुक्त पोटातलं गुडघे ताट तीन डाव पाय मागे उजवा पाय दुसऱ्या ताटमध्ये श्वास भरत पाठीची कमाल असं करा किंवा असं करा तीन चार दोन्ही पायमागे द्विपाद प्रसरणासन दोन तळहात पायांची धाबोट हातावर भार द्या शरीर पुढे खेचा पाच शशांकासन श्वास घेत ताचे बसा मांडी पोट चिपलं जातो पिंडरी मांडी जाते खांदे दोनात पुढे खेचा सहा साष्टांग नमस्कार हनवटी किंवा कपाळ दोन तळहात छाती गुडघे पाय सह अष्ट अंग नमस्कार सात पुन्हा भुजंगासन पाठीची कमान शक्यतेने गुडघे उचला भरपूर कमान करा आणि डावीकडे जिकर पी द्या कंबर दुखी पाठ दुखवणार नाही आहार वेण्याचं वजर बना कमी होतो उदर आमाशाकरी सगळे बनतात आठ अधमुख श्वानासन हातापायच्या जरी कंबर उंच मान आतमध्ये हानवटी गळ्यात पोटाकडे पाहायचा प्रयत्न नऊ पुन्हा शशांकासन कागित बसता बसताना पोट आतमध्ये वडा योगासन व्यायाम करताना जेव्हा श्वासन पुढे वाकतो तेव्हा पोट आपल्यावर वडायचा प्रयत्न करा इथं मांडीपोट दाखवू द्या दहा डावा पाय पुढे उजवा पाय लांब पाठीची कमान अकरा दोन्ही पाय पुढे गुडघे ताट मान आतमध्ये 12 ऊर्ध्व नमस्कार
श्वास सोडो छात पुढे. अजून एक ओम ह्रीम मरीचये नमः. एक श्वास धरत पाठी कमाल बघा. पोट आपोप आतमध्ये येतं, एवढा आतमध्ये जमत जातील तेवढं. दोन हस्तपाद दर्शन, श्वास सोडत कमरेतलं पुढे, पोट आतमध्ये वडा, पोटात खड्डा पडतो आपोआप, गुडघे ताठ, हानवटी गुडघ्याला, कप्पा नडगीला. तीन उजव्या पाय मागे घ्या, डावा पाय दोन्ही हाताच्या मध्ये, पाठीची कमान, मान मागे, खांदे माग. चार दोन्ही पाय मागे, मान समोर, हातावर भार, शरीर पुढे खेचा. पाच भूमातेला वंदन, शशांकासन, पोट मांडी चिपली जाते. सहा साष्टांगपणिपातासन, हनवटी किंवा कपाळ, दोन तळहात, छाती, गुडघे, पाय. सात पुन्हा भुजंगासन, पाठीची कमान, डावीकडे जी कर्पी द्या प्रत्येक वेळी, कंबर पाठ दुखणार नाही, आहारावर नियंत्रण येतं. आठ अधोमुख श्वानासन, हातापायच्या जरी कंबर उंच, मानात मध्ये, हनवटी गळ्यात. नऊ पुन्हा शशांकासन, पुन्हा ताशे बसणं आवश्यक, मांडी पोट पुन्हा चिपलं जातं. दहा उजवा पाय पुढे, डावा पाय लांब, पाठीची कमान. अकरा दोन्ही पाय पुढे, गुडघे ताठ, मान आतमध्ये. बारा ऊर्ध नमस्कार, श्वास सोडत हात पुढे. ज्यांना वजन कमी त्याने असे नमस्कार कमीत कमी 6 ते 12 रोज घाला. थोडं मध्यम गतीने घाला, मध्यम जास्त करता येईल. आणि थोडं घाम आला पाहिजे, का शरीर ताणले पाहिजे, खेचले पाहिजे, पिळले पाहिजे, म्हणजे चरबी तुम्हाला मदत मिळते. आहार नियंत्रण फार महत्वाचं आहे. उठून भरायचं पुन्हा हे दोन तीन अनुभवायचे, वजन कमी करायचं असं नको, दोन तीन उठून भरायचे आणि मग दोन वजनाची पासनं करून मग थोडे प्राणायाम घडवलेत. आपण दोन्ही पाय जवळ, हात जवळ, सावकाशात बाजूला खांद्याच्या रेषेत, दोन्ही उंच करा, पोट आतमध्ये वडा, ताट उंच करा, गुडघे ताट, वडा पोट आतमध्ये, गुडघे आवळा, नडगे आवळा. 10 20 डोळे उघडे, पोट आतमध्ये वडा. 30 40 50 सावकाठातले का हात बाजूला विश्राम. आणि ताडासन आळस सगळ्यांनी गुजरतो, ताण देऊन चिरवी ताण मिळतो, वजन कमाला मदत मिळते. ह्याच्यावर थोडं चालायचंय, ह्याच्यामुळे चालल्यामुळे अजून छान ताण सर्व ताण येतो, मांसपेशीवर ताण येतो. आणि ज्या महिलांच्या टाचा दुखतात त्यांना हे ताण फार महत्वाचं आहे. तर कसं चालायचंय, हात बाजूला पुन्हा पुन्हा हातवरती टाचा उचलायचे आहेत, नसं चालायचे टाचावर करून जमा जेवढं चालायचे, 25 पावलं पुढं किंवा घरामध्ये चालायचे अजूनमधून लहान आवश्यक करावं. पोट आतमध्ये वाढायचे मात्र असे डावी गुरुजी गुरु जायचे. छानपैकी चरबीला ताण येतो, दाब पडतो, पुन्हा शिथिल होतो आणि हळू चरबी ठेवणं मदत मिळते. आपली चरबी वितळली पाहिजे, विश्राम. वस्तू कधी वितळती, ती गरम केली तर, सावकाशात केली. कोणती वस्तू कधी वितळते, ती गरम केली तर. विशिष्ट व्यायाम करून, भरभर आसनं करून, प्राणायाम करून, भरपूर चालून, जॉगिंग वगैरे पोहणं बिळणं हे करून तुम्ही शरीर गरम करा, चरबी आपण वितळेल. पण एक आसन चांगलं कमरेसाठी चरबी कोणाचे त्रिकोण आसन, इथे छान पी पडतं पाठीला, कमरेला, खांद्याला, छाती पुढे, खांद्या माग, हात बाजूला. कुबड काढायचं नाही, आहे तो श्वास सोडा, श्वास घे, तुमच्या डावीकडे वळा,
त्रिकोणासन बघा छान पाठीला कमरे तीर पडले या ठिकाणी पुन्हा श्वास भरायचा श्वास सोडत उजव्याचे डाव्या पायाचा अंगठा धरायचा किंवा बोटं धरायचं डाव्या तिकडे बघा कमरेला पाठीला छान तीर पडतो 15-20 सेकंद आधी मी लेखले तुम्ही 1-1 मिनिट सांगू शकताय आसनामध्ये वेदमत असेल तर अवकाश वरती यायचं आपण साधारण फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी 15 सेकंद थांबतोय आपण जर तुम्हाला वेळ असेल तर प्रत्येक असं मी अर्धा मिनिट करा पुन्हा श्वास दुजीकडे वळायचंय भरपूर पेय द्यायचंय आणि श्वास सोडत कमरेत न पुढे वकत दहा करायचंय बघा कसं मस्त पेय पडतो शरीराला हळूने वरती यायचं श्वास सोडत पुढे विसरा वजन कसं महिलांनी फुगड्या खेळल्या पाहिजे झिंबा खेळला पाहिजे झुंबा खेळला पाहिजे जे मंगळागौरीचे गेम होते ना महिलांचे ते सगळं वजन कमी करा फिटनेसला फार चांगले होते मसल बैठक काम घरी आल्यामुळं तरी घरी सुख साधन आल्यामुळं शारीरिक हालचाल कमी झाल्यात पाट्यावर गेला मिक्सरला जास्त केलं ग्राइंडिंग मशीन आली घरामध्ये चूल पंखाचे व्यायाम कमी झाले आपण प्राणायाम होत होता बदलत्या जीवनशैलीमुळे मनुष्याचे विकार वाढत आहेत आता अजून एक छान वजन किंवा छान आसन आहे ते मुख चक्रचक्र आसन आता म्हणजे मी तुम्हाला की श्रावणामध्ये महिलांचे खेळ भरपूर होते त्यात एक पिंगा प्रकार होता पिंगा महिलांचा ते पिंग्यामुळे पाठीला कमरेला छान ताण पी दाब पडतो आणि पिंगा खेळ वजन कधी वाढत नाहीये असे जर कमी होत तर त्याचं नाव आहे मुक्त हस्त कृतचक्र आसन किंवा पिंगा म्हणत आपण त्याला पण हे शास्त्राचं नाव आहे त्याला मुक्त हस्त कृतचक्र आसन दिनपद अंतर घ्यायचंय श्वासन कमरेत पुढे एवढे कसं करतो आपण असे म्हणजे असलं भरपूर आहेत हाताला धरा पाय दाबून धरा श्वास घेत तुमच्या डावीकडे द्यायचं आणि श्वास उजीकडे खाली यायचंय असं मस्त करा जर जमत असेल ते भरभर करा मत असेल तर वजन कमी करायला आसनांचे भरभर केली चालतील कोणा प्राणामध्ये शांतपणे करा मुक्त हस्त कृतचक्र असेल 5-5 वेळा 10-10 वेळा तुम्ही करू शकताय आपोआप चरबी मध्ये गॅसेस बद्धकोष्ठता विकार कमी होतात गुडघेदुखी पाठी कंबरदुखी होणार नाहीये मुक्त हस्त कृतचक्र आसन असे भरपूर असले उभारणीचे असले भरपूर आहेत आसन करताना कधी एखादं आसन मागं वाकायचं एखादं आसन पुढे करायचं एखादं आसन पी द्यायचं करायचंय विसरा वजन कमी पोट फार महत्वाची करतो पोट नेहमी हलवायचंय आम्ही सांगतो पेट को हेलाना ज्यादा खेलाना कम असे अनेकांचे पोट एवढे मोठे असतील ना बाबा रामदेव म्हणतात लोगों के दिल छोटे और पेट बड़े बन गए लोगों के दिल छोटे और पेट बड़े बन गए बघा तुम्ही पुरी लग्नात वगैरे व्याही भेट असायचे गळ्याला गळा छाती छेद लावायचे आज लोकांचे ढेरे एवढे मोठे असतात त्यांची गळा भेटत नाही ती बी ढेरी त्याची बी ढेरी असते मध्ये ते म्हटलं तर पोट कमवण्यासाठी आहार नियंत्रण रोजरोज पोटासाठी मालिश आणि पोट हलवायचे आपण क्रिया जागण्यासारखी क्रिया करूयात फक्त पोट हलवायचे आणि ही फार क्रिया महत्वाची अग्निसार क्रिया करीत आपण पायदळ शिकवली ते आपण दोन्ही गुडघ्यात थोडं किंचित मोठ पाहिजे हात असे गुडघ्यात मांडी दाब द्यायचे पुढे जास्त वाकायचं नाहीये पूर्ण पहिल्या पोटात मध्ये घ्यायचं पूर्ण श्वास सोडायचं पुन्हा श्वास भरायचा एकदा का बघा असे हात ठेवायचे आपले आणि असे हात ठेवले असे आणि श्वास वगैरे पोट असेल आपलं पोट हातामध्ये आलं पाहिजे असं ते उत्तम आरोग्य लक्षण आहे बघा श्वास सोडला असं हातात पोट आलं पाहिजे जसा चिमटा तळत बसतो तसा चिमटा पोटाला घ्यायचंय असं पोट पातळ झालं पाहिजे मस्तपैकी हा दुसरीकडे अग्निसार आपण केलं उड्डयन बंद पूर्ण श्वास सोडायचा
पाच गुण बाहेर फेकायचं, 40-30-50 वेळा करत तुम्ही हा दोन क्रिया कधी करतात उपाशी त्यांना कधी बी करतात प्रत्येकाला जमतात. तिसरी क्रिया नवली क्रिया फक्त पाहिजे लवकर जमणार नाही त्याला पोट एकदम पातळ आणि मऊ पाहिजे. नवली क्रिया पूर्ण श्वास सोडायचा असं खूप वेळ करायचंय. विश्राम घुसत खाली आपण पुन्हा आपण काल परा पाठीचं मरकट आसन घेतलं होतं, पवनमुक्त आसन घेतलं होतं पाठीवरच, हे आसन सुद्धा वजन कमी करायला फार मदत करतात. हे आसन आपण रोज घेतलेले तुम्हाला आसनाचे फक्त नावा सांगता येतात कारण थोडं तर सगळे आसनं तुम्हाला घेऊ शकत नाही वेळेच्या अभावे. पण आसनाचे तुम्हाला सांगितलेत पवनमुक्त आसन मरकट आसन हे आसनं वजन कमी करायला मदत करतात. अजून एक छान पाठीवर व्यायाम आहे पोट कमी करायला तेवढे करत आपण ते नव्हे वीक पाठी एवढे एकच करत पाठीवर सर मी फक्त घेतले नसेल तर ते हे जे आहे दीप पाठी चक्रिक आसन हे वजन पोट कमी कर कंबर कमी कर फार मदत करतं तेवढे एकच घेत आपण मग पुन्हा प्राणायाम वगैरे उडूयात. दोन्ही पाय असं पाठवू पाहिजे हात वगैरे मागे घ्यायचे आपोआप पोट आतमध्ये हात घेतल्यानंतर पुन्हा सावकाशला उंच करायचे कमरेवरती उंच गुडघे ताट ठेवायचे गुडघे पोट घ्यायचे असे पुन्हा असे लांब करायचे पुन्हा वर करायचे पुन्हा मोडपडचे असं 8-8, 10-10, 5-5, 7 तुम्ही तितकं करा असं एक आवर्तन करायचं त्रिशाती घ्यायचे पण हीच कृती पुन्हा पोटपाय घ्यायचे वर करायचं. हे बघा साधा व्यायाम आहे कोणाला करता येतो आसनं करणं तुम्हाला अवघड जात असेल कदाचित सवय नसल्यामुळे पण हे फार महत्वाचं आहे. वजन जास्त असणं पोट जास्त हे शरीराची समाज मध्ये फक्त इंग्लिश विषय असत पहा हे छान असले नाही पोटासाठी. आणि पुन्हा हात बाजूला करायचे गुरुपोट घ्यायचे फक्त एवढंच करा एवढंच करा बरोबर बरोबर असं एवढंच करा छान पोटाला कमरेला पी पडतो मस्त दापून पडतो आपोआप भरपूर करायचे 50 वेळा करा 25 वेळा करा येत असेल तर विश्राम. सावकाश डायगोसून उठून बसायचे योगासनं सगळी करायची जमेलती ह्याला काही पथ्य नाहीये वजन कमी करायला फक्त कंबर पाठ महागवा घ्यायचं नाही बी पॅसून महागवा घ्यायचं नाही. शक्यतो ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना गॅसेस बद्धकोशाचा अपचन निद्रा नाश पित्तविकार मधुमेह ब्लड प्रेशर हृदयकार होत असतो तो म्हणून वजन कमी करायचं आपलं नेहमी गरम जेवण आणि वजन कमी फार चांगलं आहे. हे साधी क्रिया बघा तुम्ही कधी पाणी पिताय ना जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी कधी गडगड भरून बसून प्यायचं नाहीये एक छान तुम्हाला विश्वास बसणार नाही तुम्हाला विश्वास बसणार नाही कदाचित तुम्ही तुम्हाला तहान किती बी असू द्या तुम्ही पाणी ग्लासमध्ये घेतलात बसायचे एक घोट पाणी प्यायचे तोंडात घोळवायचे हळून प्यायचे असं मी वर्षभर तुम्ही कमी करून करून बघा एक महिन्याभर पाणी एक ग्लास बोलत 5 मिनिट लागू द्या हे समज तुम्हाला 3-4 ग्लासची तहान असेल 3 ग्लासची तहान असेल तेवढं पाणी प्या तुम्ही तहान असेल तर पण ते 3 ग्लास पाणी बोलत 10-15 मिनिट लागू द्या आपण काय करतोय 15-20 सेकंड मध्ये तांबे पाणी गटागटा संपवतो आपण. तर कधीही पाणी पिताना एक घट घ्या तोंडात तोंडमध्ये घोळवा चांगलं त्यात लाल मिसू द्या आणि हळूहळू पाणी गेला बघा तुम्हाला वजन कमी करायची मदत मिळते. हा चला पुन्हा आता करायचं करूच असेल मग उडत प्राणायामाकडे दुनियात ध्यान मुद्रेमध्ये प्रथम पर्वतासन सावकाश सात बाजूला खांद्याच्या रेषेत पुन्हा हात वरती बघा घरी छान छान पडतो शिरवीला आपल्याला घेत आणि पोट आतमध्ये वाढायला घेत 10-20-30
चाळीस पन्नास या डावीकडे झुका. सावकाश वरती या, उजवीकडे झुका. सावकाश वरती या, कमरेतून पुढे कपाळ टेका जमिनीला. हळूने वरती या, थोडं सावकाश हातखर घ्या. ही कृती थोडी सावकाश करा. पुन्हा हात असे गुडघे ठेवायचे आणि फक्त कंबर छाती पोट मागे पुढे करायचे असतं. असं दाबून नाही करायचंय. गोल आपण मागं बरं फिरलो ना, बघा इथं पाठीला वगैरे पी पडत. पाच पाच दहा दहा वेळा करा. हा, पाठ माग गोल गेली पाहिजे, पुढे आली पाठीला खड्डा पडला पाहिजे. ही साधी कृती आहे. विश्राम. आता दोन प्राणायाम करूयात आपण आणि ऐकता की प्राणायाम करायचे. ध्यान मुद्रा अशी काय आसनं केली फास्ट, संस्कार केले, थोडे व्यायाम केले की पुन्हा थोडे आसनांना व्यायाम ब्रेक द्यायचा आणि मग एक दोन प्राणायाम करायचे. म्हणजे दोन्ही सांगत चांगले पाहिजे. सलग प्राणायाम करणे, सलग आसनं व्यायाम करायचं नाहीये. एक 10-15 मिनिटं काय असते आसनं व्यायाम करा, पुन्हा 5-6 मिनिट प्राणायाम करा, पुन्हा आसनं करा, पुन्हा प्राणायाम करा. आता आपण संस्कार केले, वरचे आसनं केले, दोन पाठीचे आसनं केले, बसूनचे आसनं केलं. हा दोन प्राणायाम करत महत्वाचे की ज्यामुळे केले आसनाचे फायदे मिळतील. ध्यान मुद्रा छाती पुढे, खांदे माग, मान समोर, असे तर सर्व शांतपणे करत आपण. आता प्राणायाम फास्ट करायचे नाहीत, प्राणायाम फास्ट करायचे नाहीत. चला सावधान आहे तो श्वास सोडा. दीर्घ श्वास भरा. हळूने सोडा. भस्त्रिका प्राणायाम तो ठेवायचे. योगासन प्राणायाम करत करत आपली आहाराची पद्धत बदला. दिनचर्या थोडी बदल करा. फास्ट फूड जंक फूड खाऊ नका. कुठेही कधीही करायचंय. कधी करताना जर ताटामध्ये गोड पदार्थ असेल तर पहिला पदार्थ गोड खायचाय आणि शेवटचा पदार्थ आमलं खारट कडू तकड असेल तर खायचंय. म्हणजे शेवटचा घास गोड कधी खाऊ नका. त्यामुळे पचन बिघडत नाही. सावधान. भस्त्रिका प्राणायाम. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ सोडा. आणि ज्यांना खरंच वजन कमी करायचंय त्यांनी जेवण तर एखादं पचन जनित नसेल म्हणजे वजन तर वजन वाढत असेल. जेवण झाल्यानंतर एखादा गुळाचा खडा खावा. गुळाचा खडा खायचा आहे आणि मग गरम पाणी प्या थोडे ग्लासभर. नंतर एक देख दिल असेल तर 5 रुपयाने बसून प्या. पण भोजनांचे विषमबारी म्हटले. भोजनानंतर पाणी पिणं विषयाप्रमाणे काम करतं. कारण जे जेवणानंतर भरपूर पाणी पितात ना त्यांची पचनक्रिया बिघडते आणि मग पचन बिघडलं तर अन्न पचत नाही, शरीरामध्ये कुजलं जातं आणि त्याचं मेदावर रूपांतर व्हायला मदत मिळते. म्हणून जेवणानंतर अति पाणी प्यायचं नाही. थांबूयात. दुसरा महत्त्व प्राणायाम आहे कपालभाती. आपण रोज घेतो भस्त्रिका कपालभाती अनुलोमविलोम रोजच्या रोज करायचे. संस्कार रोजच्या रोज करायचे. पर्जन्यासन रोजच्या रोज करायचे. बाकीचे असणार मी आलटे पडून करायचे. आता करत कपालभाती. आता कमी कशी मुद्रा काय? शून्य मुद्रा घेऊयात आपण. ही शून्य मुद्रा म्हणजे मधलं बोट अंगठी बोटाला घ्यायचंय. अंगठ्या मधल्या पेराला इथं स्वारग्रंथीला छान दाब पडते. इथं आपोआप अंगात उष्णता वाढते. कानाच विकार होणार नाही. शून्य मुद्रा आणि कपालभाती सर्वांसाठी. मध्ये वजन कमी असतं, डायबिटीस कमी असतं, ब्लड प्रेशर कमी असतं, पोट दुखत नाही, चरबी कमी होते, गॅसची बद्दल होत नाही, खूपच चांगले होतात, घसा चांगला होतो. कपालभाती 1-3 मिनिटं करूयात आपण. आहे तो श्वास सोडा. मूल बंदलून थोडा श्वास घ्या. सुरुवात. बघा कपाल चालू ठेवायचे, थांबायचं नाही, चालू ठेवायचे. कपाल भातीमुळं पोट लवकर कमी होत. तर नाव दिलं मी पोटाला धक्के, रोगाला बुक्के. भाकरी का करपली फिरवली नाही म्हणून, घोडा का आडला त्याचे नाव व्यवस्थित फिरवले नाही म्हणून, तसं वजन का वाढलं शरीर फिरवलं नाही म्हणून. शरीराची सुपर हालचाल फार महत्व आहे.
आणि दुसरं कधीही दुपारी जेवण करता भरपूर झोपायचं नाही. जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लहान मुलं असतील त्यांना तरी पणगे आहे, पण ज्यांचं वय 15-16 पुढे असेल, 65-70 वय असेल, 60 पुढे साधारण वय असेल, त्यांनी दुपारी झोपायचं नाही. फक्त 10-15 डाळकुशीर पडायचे, त्यांना नाव आहे वामकुक्षी. डाळकुशीर पडल्यामुळं आपल्या पचन संस्थेला गुडघे पोटाकडे घ्यायचे. डाळकुशीर पडल्यामुळं आपल्या पचन संस्थेला रक्तपुरवठा चांगला होतो, आपण जे अन्न खाल्लं ते पचनाला मदत मिळते. अन्न पचन करण्यासाठी लगेच जेवायला जेवायला अनेक कामं करायचे नाही. 10-5 वजन असं बसा वाटल्यास, पण कधी जेवण केलं की बाहेर पडायचं नाही कामाला. जेवण कधी 10 विश्रांती पोटाला पचन संस्थेला, श्वास बाहेर पोटात. डावी रुजीकर पीळ द्या, द्या पीळ चांगला. रुजीकर पीळ द्यायचा, श्वास बाहेर पोटात. आणि मानसिक ताणतणाव आले की मनुष्य आहार जास्त घेतो पा. कपालभाती संजीवनी प्राणायाम हा ज्यांना पोट कमी करायचंय, ज्यांना वजन कमी करायचंय, चरबी कमी करायचं नाही, कपालभाती 10-10 15-15 करा, 5 करा, थोडे ब्रेक घ्या, 50-5 करा. आणि दुसरं कपालभाती करताना एखादा कप गरम पाणी करा, त्यात लिंबू मीठ टाका, कपभर पाणी पिऊन कपालभाती करा. पोट छान बंदी विसरलं जात आतमध्ये. आता करत ओमचा उच्चार, ओम 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 थांबत असं पोट हलवायचे. विश्राम करा पाय मुकरे. विषय छान आहे आज. जवळ समजले 90% लोकांचं वजन जास्त आहे. आता वजन किती पाहिजे हे शास्त्र खरं सांगितले. साधारण जितकी इंच उंची तितकं किलो वजन असं काही जण म्हणतात. काही जण म्हणतात जितकी इंच उंची असेल त्यातनं 4 कमी करा, पुरुषासाठी. महिलासाठी 5 कमी करा. समजा तुमची उंची 65 इंच असेल तर पुरुषांचं 61 किलो वजन असावं साधारण, आणि महिलांचं मग 6 कमी करा, म्हणजे 59 किलो वजन असावं. त्यातनं 2-4 किलो कमी जे चालू शकतो. एकदम 65-75 नकोय, पण जितकं वजन वाढेल तर हृदयाला प्रेशर जास्त येतो. पण एक छान एक व्यायाम पोटाचा आसन आपण करतोच, पण वजन कमी करायला आसनाबरोबर असे हलके फुलके व्यायाम करायचे म्हणजे आसनं चांगली होतात आणि चरबी विसरायला मदत मिळते. आता एक आहे चांगलं तर नाही या चलाव नौका चलाव हात असे घ्यायचे, श्वास घेत मागं जायचे, झोपायचं नाही, हात मागे न्यायचे, श्वास पुरायचे. हे बघा हा व्यायाम चांगलाय पोट कमी करायला, कंबर कमी करायला. ओ लोकांच्या भयानक ढेर आहेत, भयानक ढेर आहेत लोकांच्या. जेवढ्या ढेरी मोठी तेवढी आयुष्याची दोरी छोटी असते, पण उलट करायचंय. जेवढं पोट मोठ तेवढं आयुष्य छोट असत. पोट महान, आयुष्य लहान होत आपलं. विश्राम हे छान व्यायाम आहे. 8-10 वेळा करा. किंवा परत तुम्ही असं करू शकता, असं बसायचं, एखादी वस्तू घ्यायची अशी काहीतरी, एखादी अशी वस्तू घ्यायची. हे छान व्यायाम पोट कमी करायला. अशी वस्तू घ्यायची, असं घ्यायचं, तिकडं करायचं असं. हे बघा उत्तम व्यायाम पोटासाठी. अशी एक वस्तू घ्यायची आणि असं इकडे ऐकवायची, पण इकडे घ्यायचं. मी बीट घ्या, एखादं दोन एक अर्धा वजन कोणतं घ्या. बघा तुम्ही कोण तर मागं चुकायचं साहेब, तर मागं चुकायचं असं असं मागं चुकायचं. गुरु तुम्ही करा करे बघा कसं बोलता पोटाला करून बघा तुम्ही
मी कुरुण बघा एकदा मस्त चामृत फोटो आला गुडगा गुडगे उभे करा छान पैकी कृपा उभी करा आणि एवढंच करा एवढं माग सुकायचं नाही इथलं फॅट किंमत छान पैकी पण हिंस करायचं नाही हे करून तुम्हाला प्राणायाम केला तर फायदे मिळणार आहे नुसती खेळते की नाही त्या ही व्यायाम म्हणजे फास्ट फूड आहे फास्ट फूड न टेम्पररी पोट भरत ही व्यायाम करायचे फास्ट किंमतीसाठी पण कमी झाले योग्य टिकण्यासाठी पण ना साधी सोपी आसनं आणि प्राणायाम करणं आवश्यक आहे चला पुन्हा पद्मासन आता टॉन्सिल्स मुळे थायरॉइडमुळे वजन खूप जास्त वाढतं त्याला आपण काल उज्जय प्राणायाम घेतला तो उज्जय प्राणायाम सुद्धा थायरॉइड शिकार कमीला मदत करतात त्यामुळे वजन कमीला मदत मिळते थायरॉइड सुद्धा उज्जय प्राणायाम करायचा आहे वजन कमी करा एक गाणे बघा देहाची तुझरी भक्तीचा ठेवा वजन उघडदार देवा असता उघडदार देवा आम्ही काय म्हणतो देहाची तिजोरी चरबीचा ठेवा वजन वाढले देवा असता वजन वाढले देता खात पितो डोळे मिटून जात खादाडाची मनी वशी तुझी असते भीती हृदय विकाराची असं गमतीने गाणं आपलं म्हणता येतात चला आता करत उज्जय प्राणायाम एक वाजून फक्त करत काल आपण चार वाजून तुम्हाला काल शिकवले होते असे ज्यांना थायरॉइड पण आहे आणि वजन पण आहे त्यांनी कालची चार वाजून करायचे आपण आज फक्त शिवचौथा उभत्र जे करूयात आपण हात गुडघ्यावर घसा ओला करा घासून श्वास सोडा असं खूप हे करा अंग गरम होत तुम्हाला सांगतो आमचे गंगोत्रीचे एक आमच्याकडे योगाचार्य होते एक दोन तीन महिन्यापूर्वी स्वामी शिवानंदजी म्हणून आपल्या बारशे योग शिबिराला आले होते उद्घाटनाला तर त्यांना जेव्हा ते हिमालयामध्ये असत सहा महिने गंगोत्री राहतात उद्यामध्ये सांगतो मला तर तिथं हिमालयामध्ये थंडी दिसत काहीतरी अधिवेशन होतं कोणतं तरी आणि फॉरेनचे काही लोक आले होते घर धार्मिक समोर भरलं होतं आणि आपले भारतीय साधू संत फक्त भगी अंग साधी भगी कपडे थंडीमध्ये धोतर आणि फक्त भग अंगावर उपरून फक्त बाकी सगळं अंग उघड जे इतर पाश्चिमात लोक चालू होते ना ते सूट बूट टोप कॉट टॉय सगळं गरम 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 उबदार त्यांनी त्याला हे कस काय शिकत तुम्हाला म्हणले आम्हाला एवढं हिमालयामध्ये थरथर थर उडालेत तुम्ही त्या अंगात थंडी वाजत दिसेल नाही एवढे हिमालयामध्ये तर त्या मला सांगितलं की आमच्या भारतीय योगशास्त्रामध्ये उज्जय प्राणायाम आहे आणि हा उज्जय प्राणायामुळे आमच्या अंगात उष्णता आम्ही निर्माण करतो आणि उष्णता निर्माण झाल्यामुळं आम्हाला थंडी वाजत नाही इतकं महत्व आहे जेव्हा तुम्हाला थंडी वाजेल खूप थंडी वाज असेल तर तुम्ही उज्जय प्राणायाम करा एक जर तुम्हाला जर अंगाच्या आधी जर जास्त उष्णता असेल तर अंगात कमी करा तर तुम्ही जर हा प्राण दोन दोन मिनिट तीन तीन मिनिट केला तर तुमच्या अंगात उष्णता वाढते आणि थंडी वाजत नाही अनुभव घ्यायचा योगशास्त्रामध्ये शरीर थंड करायचे प्राणायाम आहेत शीतली शीतकारी हे प्राणायाम शरीर थंड करायचे वजन कमी करत गरम शरीर गरम करायचे प्राणायाम आहेत आता पण एक छान क्रिया पोटासाठी करायची आपल्याला ते नाव आहे सिंहमुद्रा काल सुद्धा घ्यायला पाहिजे सुरू गेलो मी ही सिंहमुद्रा स्वराष्ट्री फार महत्वाची पुन्हा काल माझ्याकडे अनुदान राहिलं असेल तर सिंहमुद्रा सिंहासन आणि त्याचं पुन्हा पोट पण फार कमी होतं त्याच्यामुळं टॉन्सिल थोडे जिकार पण कमी होतात घसा मोकद स्वरण चांगलं करतं सर्दी होणार नाही घशाला इन्फेक्शन होणार नाही याच्यामुळे फुप्फुस पण चांगले होतात सिंहमुद्रा यात दोन प्रकार करायचे एक करायचे सिंहासन दुसरे सिंहमुद्रा आता सिंहासन करताना आता थोडं तुम्हाला थोडं विचित्र वाटेल जीभ बाहेर काही डोळे मोठे करायचे शहरा बी सुरू करायचा दुसऱ्या भागामध्ये मात्र सिंहासारखा आवाज करून जीभ बाहेर काढायचे
आपण दोन्ही एकेक अवतरण करूयात. सिंहासन असे येते बसेल. बघा असं बसल्यानंतर असे सिंहासन बसला म्हणजे सिंहासन का. आता पूर्ण श्वास सोडण्यासाठी आणि जी बाहेर काढायचे श्वास घ्यायचा छान चेहऱ्याला ताळमेळ चांगला सुरखेचा पडत नाहीत काही नाहीत. आता आवाज कोण आवाज कोण आता सिंहमुद्रा आवाज करायचे सिंहासारखी दरकारी फोडायचे. जे सिंह ते दरकारी फोडते जे शेळी मेंढी ते जे शेळी मेंढी ते दरकारी फोडणार नाही. तो सिंहमुद्रा श्वास घ्यायचा लाल गळीपर्यंत जी बॅट ठेवायची त्वचेला सुरकित्या पडत नाहीत कपाळा आटे येत नाही चेहरा टोटत होतो. आम्ही ह्याला सौंदर्यवर्धक आसन म्हणतो. अजून जा करूयात खोकला टॉन्सिल खूप असे तकलीफ होणार आहेत खूप असं म्हणजे खात इन्फेक्शन होणार नाही. ती मुद्रा भरा श्वास विश्राम. चला आता फक्त एक थोडक्यात आता आपल्याला पोट कमी करायचंय विषय मत तोच आहे आपला विषय पूर्ण सगळं मी तुम्हाला सांगते सर माझा 80% तुम्हाला पोट रोज बोलले बघा जमतीनं तुम्हाला. हा तर कोणतं हा तेच आहे बैठक काम असल्यामुळे वजन जास्त वाढते. तुम्ही जे ऑफिस दुकानामध्ये असाल ऑफिस मध्ये असाल एक अर्थात जर बसलं दुकानामध्ये एक मिनिट पण ते व्यायाम करायचं मुद्दाम पाणी घेऊन उठून जायचंय नोकरा सांगितले पाणी घेणे म्हणून वस्तू घ्यायची आपण वस्तू आणायची 2 मिनिटं अजून आपण गल्ल्यावर बसून हे घेऊन ये ते घेऊन माहिती नाही समजा तुम्हाला वरची वही पाहिजे असेल अरे इकडे रे वही काढून माहिती तुम्ही उठून वही घ्या काढून असेल इकडे नका नंबर दाखवून नका तू म्हणून तीन बर तुमच्याकडे आम्ही जास्त नाही तू वाईट आहे असं ठीक आहे. आता पुन्हा 1-2 मिनिट फक्त नसतो होतं पोट कमी करायला असं तीळ तेल घ्यायचं असं सोडायचं व्यवस्थित फक्त आणि मग हे असं हे करा आपण रोज करायचं 10 मिनिटं असं आतमध्ये घ्यायचं असं घ्या. आणि नाभीमध्ये तेल सोडून मसाज काय छानपैकी ओके विषय पण नाभीत तेल सोडायचे फार प्रकार आहेत. मूर तेल सोडलं काय होतं बदम तेल सोडलं काय होतं एरंडी तेल सोडलं काय होतं खोबरीचं सोडलं काय होतं विविध आजाराला नाभीमध्ये कोणतं तेल सोडायचं हे शास्त्र आहे. आता थोडक्यात सांगतो तुम्हाला ज्यांचे ओठ फार फुटतात दुभंगतात ओठ फाटतात त्यांनी रोज स्नान केल्यानंतर नाभीमध्ये मूर तेल सोडायचंय छान मसाज करायचे ओठ मऊ राहतेत कोणतं विठला अशी गरज नाही. आणि बदाम तेल न केलं तर चरबी तोटे होते त्वचा चांगली होते चेहरा सुधारतो असे विश्राम हे झालं तेल तोळायचं हे असं करायचं पुन्हा मग आपल्या हाताने असं मसाज करायची पोटाला असं असं गोल फिरायचं असं दाबायचंय असं गोल फिरवायचं मी असं काही करायचंय तीळ तेल नाही करा मध्ये असं छान पाहिजे पुन्हा असं करायचं रोज पोटाला. आणि काय करायचं आपण वेगळ्या वेळ काळची गरज नाही आपल्या बाथरूम मध्ये शॅम्पू साबण निर्मा सगळं असतंय बाथरूम मध्ये एखादी तिळ बाटली ठेवा आणि असं रोज 5-2 मिनिटं पोटात ते थोडं मग आंघोळ करा तुम्ही रोजच्या रोज 1 मिनिट तुमचं पोट तुम्हाला मदत मिळते. पण एक मुंडोकासन करून 2 हात पोटाची 2 हात गोड्याची वजन कमायला मदत करतात. मुंडोकासन अंगठात मध्ये घ्या मोठी ओटपोटी मध्ये घ्या पूर्ण श्वास सोडा पुढे वाका गॅसेस बद्धकोष्ठता मधुमेह पोटचरबी किमाला बदन मिळते. श्वास घेत वर्या हे मुंडोकासन आहे पोट लवकर किमाला मदत मिळते.
आणि वजन कमी करताना आहार नियंत्रण फार महत्वाचं आहे. आपल्याला जगण्यासाठी खायचंय, खाण्यासाठी जगायचं नाही. हा आणि तुमच्या मनाला पाहिजे ते खाऊ नका, पोटाला पाहिजे ते खावा. आणि जेवण करताना तुम्ही साधारण 25% सॅलड खावा. टोमॅटो, गाजर, काकडी, दुधी, भोपळा असे पदार्थ 25% अगोदर खायचे. नंतर मग तुम्ही पदार्थ खायचे. दुसरं आहारचा नियम आहे, 50% घन पदार्थ आहार मध्ये घ्यायचे. घन पदार्थ म्हणजे भाजी, भाकरी, सुकी भाजी, भात, हे घन पदार्थ 50% घ्यायचे. 25% द्रव पदार्थ, मग ते आमटी, रस्सा, कढी, ताक, लस्सी, जास्ती द्रव पदार्थ 25% घ्यायचे. आणि 25% पोट रिकाम पाहिजे. 100% पोट भरायचं नाही. आपलं पोट 25% रिकामं ठेवायचंय. म्हणजे अन्न पण चांगलं होतं. जेव्हा जे आपण अन्न खातो ते अन्न आपल्या जठरामध्ये जातं. आणि जठरामध्ये अन्न मिक्सिंग केलं जातं. मिक्सिंग केलं जातं. जेव्हा आपण किचनमध्ये आपल्या माता भगिनी शेंगदाणे साखर बारीक करते, मिक्समध्ये शेंगदाणे भरतात, मिक्सर गच्च भरत नाही तर 25% मिक्सर रिकामा ठेवला जातो ते व्हील फिरण्यासाठी. तर तुम्हाला अन्न पचवण्यासाठी 25% पोट रिकामा ठेवा. म्हणजे अन्न पचन चांगलं होतं. कम खाना ज्यादा चबाना ये है जिंदगी का खजाना. असे हे बघ लगा. पशु खात पोटासाठी संत खातात साधण्यासाठी, योगी खातात आरोग्यासाठी, आणि मूर्ख खातात चवीसाठी. आपण कोणीच बघा आता, आपण संत नाहीत, साधू नाहीत, योगी नाहीत, आपण फक्त चवीसाठी खातो आपण. म्हणून कधी मुलं जवळचे विषय जेवढा अनिष्ट. म्हणून कधी जेवणापूर्वी तुम्ही 25% सॅलड खायचे आणि मग आपला आहे ते पदार्थ खायचे. आता मग ते दोन पोटाची फार महत्वाची, दोनच करूयात आणि राहिलेला प्राणायाम करूयात आपण. तर दोन पोटासाठी अत्यंत सोपा आणि महत्व प्राणायाम आहे. या पोटावरती एक धनुर्सन फार चांगले पोटासाठी. गॅसेस, मूत्रकुठ, पचन. मोबाईल अँगल चुकलेला आहे, व्हर्टिकल आलेला आहे. मोठा सांगितलं. येस, बरोबर. आता हे धनुर्सन थोडं अवघड आहे, लोक जमणार नाहीये. पण अवघड जरी कसं काय तुम्हाला शिकवतो मी. अवघड जरी असलं तरी कसं करता येतं शिकवतो मला मी. आता फक्त याच्यामध्ये एक पत्ते बरं का, धनुरासन, नौकासन, शलभासन यातला पोट कमी मदत करतात. पण ज्यांना सध्या हरणे असेल त्यांनी धनुरासन, शलभासन, बजरासन करायचं नाही. तो विकार किती तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या अगोदर तुमच्या, मग पोटा जास्त न करा. जर हरणे असेल तर, नसेल तर काय करा हरकत नाही. धनुर्सन मध्ये काय करायचंय, असं गुडघे उभे करायचे आणि असे अचानक घोडे धरायचे आणि वरती यायचंय. आता गंमत अशी बर का, आता गंमत अशी,
असं लोकांना घोटे धरता येत नाहीत, अनेकांना घोटे धरता येत नाहीत. मग काय करायचंय, असं नॅपकिन वगैरे टॉयलेटवर घ्यायचंय, असं नॅपकिन टॉयलेटवर घ्यायचंय आणि मग असं टाकायचंय माग आणि असोचल तुम्ही दिसाल. हे असं घेतलं ना आणि असं उचलायचं बिल जास्त घेईल तेवढं, असं असं उचलायचं होईल तेवढं करायचं मी. आणि मग पुन्हा फक्त जमा तेवढं थांबायचं असं येईल तेवढं, आणि मग पुण्याच्या मध्ये असं रोलिंग करायचंय, असं धरून रोलिंग करा तुम्ही. ज्यांना धरताय ते तिला असं करायचंय, धरताय खोटे धरताय तिने असं आदर घेऊन करायचंय. येत नाही चालत नाही हे असं पोट कमी कर फार मदत करत. अशी पुढे भुजंगासन आहे, शल्भासन आहे, नौकासन आहे, तीर्शल्भासन आहे, म्हणजे महत्वाचं आपल्याला धनुरासन. कुठून बसू आहेत आणि सर्वात महत्वाचा प्राणायाम आहे आपला शेवटचा अनुलोम विलोम. पुन्हा एकदा सांगतो, वजन कमी करायला, स्थूलता कमी करायला संस्कार आवश्यक करायचे सुरुवातीला. भरपूर चालणे आवश्यक आहे, भरपूर चाला. सकाळ संध्याकाळ 2 मीटर कमीत कमी चाला. चालताना सैनिकाप्रमाणे चालायचे, गप्पा मार चाळ कर द्यायचं नाही, कान हेडफोन घालायचं नाही, छान बूट घालायचे, मस्त जास्त ड्रेस घाला किंवा नसा एकटन जायचंय. लेफ्ट राईट करत सैनिक सांगतात, लेफ्ट राईट चालायचंय. 5 मिनिटं भरभर चाला, पुन्हा 1 मिनिट चौका चला, पुन्हा 5 मिनिट भरभर चालला, हात पाय हलवत, पण 1-2 मिनिट थांबा. असं रोज तुम्ही सकाळी 20 मिनिट तरी चाला आणि संध्याकाळी जेवल्यानंतर 7 तारखेचं जेवण कर संध्याकाळी आणि 1-1.5 तास झाल्यानंतर पुन्हा रोज असते कुठे वॉकिंग करा घरामध्ये किंवा बगीच्यात आसपास टेरेस वगैरे कुठे वॉकिंग करा 10-15 मिनिटं. त्यानंतर भरभर चालायचं नाही, मध्यम गतीने चालायचं. आणि दुसरी गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही भरभर व्यायाम करताना वजन कमी भरभर करता त्या समजा घाम येतो पहा, हा आलेला घाम कपड्याने पुसायचा नाही, तो घाम असं त्वचेला जिरवायचा मालिश केल्याप्रमाणे असं त्वचेला जिरवायचा आहे. काय होतंय का, तुमचं वजन लवकर कमी झालं की नाही त्वचेला पुढे सुरकते पडतात, वळ्या पडतात. तुम्ही जर घाम जिरवत असा मस्त जर चिरलात तर त्वचेला सुरकतेने वळ्या पडणार नाहीत. कारण आणि अजून काय होतंय, काहीतरी ऐकलं तर महिन्यात 50 किलो महिन्यात 10 किलो कमी केलं, 8-2 किलो केलं, तासात 1/2 किलो कमी केलं, मी 20 मिनिटं कपडे केली माझ्या 1/2 किलो वजन कमी झालं, हे 100% चुकीचं आहे. सगळं मार्केटिंगचा प्रकार आहे. आपलं वजन महिन्याला 1-1.5 किलो वाढलेलं असतं, तर महिन्याला 1-1.5 किलो कमवायला पाहिजे. तुमचं वजन किंवा एकदम 50 किलो वाढलं असतं तुमचं वजन, तुमचं वजन 50 पाहिजे असेल तर एकदम ते वर्ष एकदम तुमचं वजन तेव्हा 7-70 किलो एकदम वाढले नसते ते काय महिन्याला 1/2 किलो 1/2 किलो 25 ग्रॅम 30 ग्रॅम वाढत वजन तुमचं महिन्यात वर्षात वाढत असतं. तर तुमचं सुद्धा वजन कमीसाठी तुमचं महिन्याला 1-1.5 किलो वजन किंवा पाहिजे. एकदम 8-8 किलो वजन करणं शरीराला घातक आहे, त्याचा परिणाम हृदयावर गंभीर होऊ शकतो. म्हणून कुठल्याही मार्केटिंगला बळी पडायचं नाही, मी कोणाला टीका करत नाही आहे, पण शास्त्राला गुण सांगतोय तुम्ही. मला तुमच्या डॉक्टर सल्ला घ्या वजन करायचं आणि आहार त्यांच्या 4 मिनिट डॉक्टरांकडे त्यांच्या डॉक्टर चार्टरचा सल्ला घेऊन त्यांचे आहार घेऊन आणि सांगितले योगासनं तुम्हाला जमतील तशी झपतील तशी करा, अशीच करा असं समजायचं नाही. हरि ओम. आता मत प्राणायाम अनुलोम विलोम मागे तुम्हाला सांगितलं मानसिक ताणतणाव मेंदूच्या कार्यक्षम कमी असल्यामुळे तुम्हाला वजन वाढताना आणि मानसिक ताणतणावाली माणसं आहार जास्त घेतात आणि भूक त्यांना खोटी भूक लागते त्यावेळेला. हे मानसिक ताणतणाव कमीसाठी योग निद्रा मेडिटेशन आणि अनुलोम विलोम प्राणायाम फार महत्वाचं आहे. एक शेवटचा अनुलोम प्राणायाम करून आपण आजचा वर्ग संपूयात. उजवी नोकरी बंद करा, उजवी अंगठ्यानं आयत श्वास डावीने सोडा, डावीने घ्या, उजवीने सोडा, उजवीने गुण डावीने सोडा. याला नाडी शोधन म्हटलं जातं, चंद्रभेदन सूर्यभेदन म्हटलं जातं. आता पुन्हा ह्याच्यामध्ये आपण जर सूर्यभेदन प्राणायाम केलं तर वजन कमी व्हायला मदत जास्त मिळते. ज्यांना वजन कमी करायचं ना त्यांच्यामध्ये कमी 3 मिनिट वेळ जर असेल
तर 5 मिनिट फक्त सूर्यभद्र प्राणायाम करायचं आहे. सूर्यभद्र प्राणायाम म्हणजे काय करायचं, ह्याच्यामध्ये डाय नोकरी बंद केल्यानंतर उजिनी सारख्याचा भरपूर डायविनने सोडायचा. पण डाय बंद करायची, उजिनी घ्यायचा, डायविनने सोडायचा, हे सारखं करायचंय. उजिनी घ्यायचा, डायविनी सोडायचा, पण डायविनी घ्यायचंच नाही, उजिनी घ्यायचं, डायविनी सोडायचा, असं 5-5 मिनिट करायचं मी. ह्याच्यामुळं वजन कमी होतं, चरबी कमी होते. आणि पुन्हा 1-2 मिनिटं डायविनी घेऊन उजिनी सोडायचं, म्हणजे पुन्हा शरीर उष्णता वाढीची पुन्हा कमी होयला मदत मिळते. नसं सूर्यवेदन प्राणायाम सारखं करायचं नाहीये. 1 5 मिनिटं 7 मिनिटं 10 मिनिटं तुम्ही कुठं वेळ असेल तर पुन्हा 1-2 ते 3 मिनिटं चंद्रवेदन प्राणायाम करा, म्हणजे पुन्हा शरीर अनुसूचना कमी होते. डायविनी घेणे, उजिनी सोडणे, चंद्रवेदन प्राणायाम, उजिनी घेऊन डायविनी सोडणे, सूर्यवेदन प्राणायाम, डायविनी घेऊन डायविनी सोडणे चंद्रस्वर म्हणतात, उजिनी उजिनी सोडायला सूर्यस्वर म्हणतात, अर्थवर्णन केलेला नाडीशोधन किंवा अनुलोम विलोम म्हणतात. एकाच प्राणायामाला अनेक ठिकाणी वेगळी नाव आहेत. अनुलोम विलोम उर्फ नाडीशोधन, मन शांत करायचंय. आणि असे प्राणायाम करताना मन आपल्या बंद पडे, आपले माता पिता, आपले आदरणीय गुरुजन, अबंधनी व्यक्ती यांना स्मरण करून प्राणायाम करायचे. त्यांचे चांगले गुण, त्यांचे चांगले विचार आपले आत्मसात होणार आहेत, असे शुभ संकल्प करायचा आहे. पुन्हा म्हणायचं, मी माझ्या हृदयातील परमेश्वराला श्वास विपुल अर्पण करत आहे. माझ्या हृदयातील परमेश्वर प्रसन्न होऊन मला आरोग्य, सुख, शांती, समाधान देत आहे. हा भाव प्राणायाम करताना मनामध्ये ठेवायचा आहे. सकारात्मक विचार ठेवायचे प्राणायाम करताना. तुमचं सगळं सर्व मांगल होईल, पवित्र होईल. प्राणायाम, प्राण म्हणजे श्वास, आयाम म्हणजे लांबी. हा अनुलोम विलोम प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. योगशास्त्राचा तुम्ही जेव्हा तादीरचा अभ्यास करताल, त्या सगळ्या शेवटी हा प्राणायाम करायचा, अनुलोम विलोम, नंतर भ्रामी करायचे. जे तुम्ही ते जागेवर काही व्यायाम केले, आसनं केले, फिरलात पडलात, काही केला असाल, जे काही ताण दा पीठ पडला होता, तो ताण दा पीठ निघून जातो. आपल्या पेशी अनुकूल बनतात, त्या शिथिल होतात, त्यांची कष्ट झाली जाते. म्हणून अनुलोम विलोम आणि भ्रामरी शुक्री करावी. आता विश्राम संपतन उजिनी श्वास घेऊन डाविलने सोडायचे. आणि मग करूया 3 वाजता भ्रामरी प्राणायामाचे. उद्या कोणता पित्त पचे भ्रामरी प्राणायाम 3 वाजता. हात जोडलेले ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णश्च पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. उद्या आपला विषय पित्त विकार, त्रिदोष, कफात पित्त विकार, हे फार महत्त्वाचे. अनेक आजाराचं मूळ कारण आहे पित्त, हे त्रिदोष. जसं परमार्थामध्ये चित्त पाहिजे, प्रपंचामध्ये वित्त पाहिजे, शरीरामध्ये सुद्धा पित्ताची गरज आहे. पण जर अतिचित्त परमार्थामध्ये अतिचित्त झालं तर बिघडू शकतं. परप्रपंच अतिवित्त झालं बिघडतं. शरीरामध्ये सुद्धा पित्ताचं प्रमाण योग्य पाहिजे. वात पित्ताने कधे छान आपण विश्लेषण करून आहोत. विषय फार महत्वाचा आहे उद्याच्याला. त्याबद्दल
तर नमस्कार लायन्स क्लब ऑफ बार्शीटाउन व लायन्स क्लब ऑफ बार्शीटाउनच्या संयुक्त विद्यमानाने आपण जी योग सप्ताह आहे त्याचा आज स्थूलपणा या विषयावर सरांनी खूप उपयुक्त मार्गदर्शन केलेले आहे व जे आजच्या सेशनला जॉईन होते योग बंधू व भगिनींनो त्यांनी यांचा लाभ घ्यावा व आपले मित्रमंडळी नातेवाईक यांना पण ही लिंक पाठवावी जेणेकरून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकू. उद्या दिनांक 19 सप्टेंबर शनिवार रोजी वात पित्त कफ या त्रिदोषावर सरांचं सेशन होईल. तर कृपया करून सर्वांनी उद्याचा सेशनचा लाभ घ्यावा व बराबर सकाळी 7 वाजता जॉईन व्हावे. धन्यवाद.